सध्या तेंदूचा हंगाम असून तेंदू संकलन करण्यासाठी परिसरातील जंगल भागात महिला पुरुष जात असतात. आज सावली तालुक्यातील गेवरा येथील शकुंतला दिवाकर चौधरी वय 50 वर्ष ही महिला काही महिलांसोबत तेंदू संकलन करीत असतानाच गोसेखुर्दच्या मोठ्या नहराजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलेवर हल्ला करीत गंभीर जखमी केले. मात्र सोबतच्या महिलांनी प्रचंड आरडाओरड केल्याने वाघ हा पळून गेला. घटनेची माहिती वनविभागला देण्यात आली. वनाधिकारी घटनास्थळी आले. त्या जखमी महिलेला प्रथम अंतर्गाव येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरती केले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले आहे. या परिसरात वाघाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असून शेतकरीही भयभीत झालेले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तर जखमी महिलेला आर्थिक मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.